स्मार्टफोन खरेदीवर मिळवा 1 लाख रुपयांचं सोनं जिंकण्याची सुवर्ण संधी. 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, 2 वर्षांची वॉरंटी सोबतच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू. संपर्क सेलमॅक्स मोबाईल शॉपी 98 22 34 96 57. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. केंद्र सरकारचे धोरण हे कामगार विरोधी असल्याची टीका करत विविध मागण्या घेऊन माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वात शेकडो आंदोलकांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आलाय. मोदी सरकारने 14 वर्षात केलेले काम हे जनतेच्या विरोधात असून देशातील मालमत्ता भांडवलदारांच्या घशात घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच धार्मिक वातावरण तयार करून नागरिकांना भ्रमित करण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आला. यापूर्वी वाशिंदपर्यंत लॉंग मार्च देखील काढण्यात आला होता, त्यातील आश्वासन पूर्ण न झाल्याने हा इशारा मोर्चा काढल्याची माहिती जेपी गावित यांनी दिली. सोबतच अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आज जो नाशिक कलेक्टर ऑफिसवरती आमच्या सिटू संघटना त्याचबरोबर किसान सभा आणि ज्या आमच्या जनवादी संघटना आहेत DYFI SFI वगैरे ह्या सगळ्यांच्या वतीने हा मोर्चा इशारा मोर्चा म्हणून आम्ही इथं आज आलेलो आहोत. आमच्या जे काही ह्या मोर्चामध्ये जे काही आमचं धोरणात्मक मागण्या आहेत की मोदी सरकारने गेल्या 14 वर्षामध्ये जे सरकारी निर्णय घेतले त्याच्यामध्ये इथल्या जनतेच्या बाजूचे निर्णय कमी, बड्या भांडवलदाराच्या बाजूचे निर्णय मोठ्या प्रमाणामध्ये राबवले गेले, अनेक त्याने कायदे बदलण्याचा प्रयत्न केला, आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्यापर्यंत त्याची मजल गेली, जे देशामधल्या सरकारी मालमत्ता होत्या त्या विकून ठराविक भांडवलदाराच्या घशामध्ये टाकण्याचं काम त्याने केलं, आणि आज जो बेरोजगार काम तरुण आहे तरुणी आहेत इथले नागरिक आहेत त्यांच्या हाताला काम मिळत नाही. मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या ठिकाणी मोर्चा घेऊन आले होते. सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या मांडल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र.